मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत आजचा मरण उद्यावर ढकलण्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना काय सांगितलं याबाबत उत्सुकता असून घटना दुरुस्त करूनच आरक्षण देता येऊ शकतं, त्यामुळे याबाबत काय चर्चा झाली आणि महिन्याभरात सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेऊ शकणार का असे प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले. माननीय मुख्यमंत्री जरांगे पाटलांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांनी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं आणि त्यासाठी काही कालमर्यादा त्यांनी एक महिन्याची सांगितली. यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी OBC आपलं आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबत काय सांगितलं याबाबत उत्सुकता आहे. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर घटना दुरुस्ती करूनच हे आरक्षण देऊ शकतं, याबाबत काय चर्चा झाली ते अजून बाहेर यायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं आणि नेमकं महिन्याभरामध्ये सरकार निर्णय घेऊन ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल असा निर्णय सरकार घेऊ शकतं का किंवा घेणार आहे का याबाबत आता महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे. पण मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी आजचं मरण उद्या ढकललेलं आहे.